नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दिग्विजय तौर सारे शिकूया टेक्निकल दिग्विजय या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण सागर तर रचना हा पाठ समजून घेणार आहोत सांगा पाहू खंड व महासागर अनुक्रमे शिलावरण व जलावरण यांचे भाग आहेत खंड व महासागर भूपट्टांवर विसावलेले असतात ओहोटी दरम्यान महासागराच्या पाण्याची पातळी कमी होते त्यामुळे किनाऱ्यालगतची पाण्याखाली असलेली जमीन उघडी पडते समुद्रातील खंड खडकांवर आदळूनच जहाजांना अपघात होतात वरील मुद्दे जर बरोबर असतील तर त्यासाठी खालीलपैकी पर अचूक पर्याय निवडा व कमेंटमध्ये कळवा भौगोलिक स्पष्टीकरण पृथ्वीवर पाणी आणि जमीन यांचे वितरण असमान आहे हे आपल्याला माहीत आहे सुमारे एकाहत्तर टक्के टक्के पृथ्वीचे पृष्ठ पाण्याने व्यापलेले असले तरी या पाण्याखाली ही जमीन आहे मात्र ती पाण्याप्रमाणे समपातळीत भूपृष्ठावर दिसणाऱ्या भूपृष्ठावर आपल्याला दिसणाऱ्या असमान उंचीच्या प्रदेशांचे आपण अनेक भूरूपांमध्ये वर्गीकरण करतो असेच वर्गीकरण जलमग्न जमिनीचे पण करता येते महासागर तळाची रचना जलमग्न जमिनीच्या रचनेला सागरतळ रचना म्हणून ओळखले जाते सागरतळ रचना समुद्र सपाटी पासून खोलीच्या आधारे व तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते महासागरांची सरासरी खोली तीन हजार सातशे मीटर आहे एक मिनटा विद्यार्थी मित्रांनो तीन हजार सातशे मीटर आहे महासागराचा तळ भूमीप्रमाणेच उंच सखल आहे सखल जलमग्न गुरुपांनी मिळून मिळून सागराच्या तळाची रचना ठरते सागर तळ रचना विविध महासागरांमध्ये भिन्न आहे या रचनेतील काही ठळक भूप्रकार सर्वसाधारण क्रम आपण पाहूया सर्वसाधारण क्रम आपण पाहूया समुद्र किनाऱ्यापासून जस जसे जास्त वर जावे तसतसे जलमग्न भूरचनेत बदल होतात जलमग्न भूरचनेत बदल होतात एक मिनिट जलमग्न भूरचनेत बदल होतात तसेच जलमग्न भुर बदल होतात आकृती दो चार पॉईंट दोन व पुढील स्पष्टीकरणांचा एकत्रित अभ्यास करा भूखंड मंच लगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय हा सागरतळाचा सर्वात सागरतळाचा सर्वात मो उथळ भाग आहे याला समुद्र असेही जमन म्हणतात त्याचा उतार मंद असतो भूखंड मंचाचा विस्तार सर्वत्र सारखा नसतो काही खंडाच्या किनाऱ्याजवळ जवळ तो, तो अंध तर काही खंडाच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलो किलोमीटरपर्यंत आहे याची खोली साधारणत समुद्रसपाटीपासून सुमारे दोनशे मीटरपर्यंत असते मानवाच्या दृष्टीने भूखंड मंच महत्त्वाचा आहे जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे भूखंड मंचावरच आढळतात भूखंठमंच हा भाग उथळा असल्याने सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात ते शेवाळ प्लवंक याची निर्मिती होते माशांचे खाद्य खनिज खनीश्ट... खाद्य असते खनिज तेल नैसर्गिक वायू व विविध व विविध खनिजे मंचावरून खनन क करून खनन करून मिळवता येतात उदाहरणार्थ मुंबई हाय हे अरबी समुद्रातील खनिज तेल वनैसर्विक वायू मिळणारे भूखंड मंचावरील एक क्षेत्र आहे खंडांत उतार भूखंड मंचाचा भाग संपल्यावर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो त्याच खंडांत उतार असे म्हणतात समुद्र सपाटीपासून याची खोली सुमारे दोनशे मीटर ते तीन हजार सहाशे मीटरपर्यंत असते काही ठिकाणी ही खोली तेपेक्षाही जास्त आढळते खंडांत उताराचा विस्तार कमी असतो कमी असतो सा सर्वसाधारणत खंडांत उदराची अर्धसीमा ही भूखंड मंचाची सीमा मानली जाते सागरी मैदान तिसरा सागरी मैदान भूखंडांत उताराला लागून विस्तीर्ण मैदान असते सागरतळाचा सपाट भाग म्हणजे सागरी मैदान होय सागरी मैदानावर लहान मोठ्या जलमग्न जलमग्न उंचावटे पर्वत पठारे इत्यादी भुरुपे आढळतात सर सागरी पर्वतरांगा व पठारे सागर तळावरील पर्वतरांगा हे जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात या पर्वतरांगा शेकडो किलोमीटर रुंद तर हजारो किलोमीटर लांब जलमग्न पर्वतरांगाच्या शिखरांचे काही ठिकाणी वि ठिकाणी सागरपृष्ठाच्या वर आलेले असतात त्यांना आपण सागरी बेटे असे म्हणतो उदाहरणार्थ अंदमान बेटे आईसलँड अटलांटिक महासागर अंदमान निकोबार बेटे बंगालचा उपसागर काही सागरी उंचावट्यांचे माते सपाट व विस्तृत असतात त्यांना सागरी पठारा से मनतात। पठार असे म्हणतात उदाहरणार्थ हिंदी सागरात हिंदी महासागरातील छागोरस छागोसचे पठार पाचवा सागरी डोह वगर्ता सागर तळावर काही ठिकाणी खोल अरुंद आणि तीव्र उतारांची विविध सदृश्य सागरी भुरुपे आढळतात त्यांना सागरी डोह किंवा गर्ता असे म्हणतात साधारणतः कमी खोली असलेली भुरुपे ही सागरी डोह असतात तर जास्त खोलीच्या लांबवर असलेल्या भुरुपात सागरी गर्ता असे म्हणतात समुद्रसपटीपासून गर्तांची खोली हजारो मीटरपर्यंत खोल असते पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता असून तिची खोली अकरा हजार चौतीस मीटर आहे मध्य महासागरीय जलमग्न पर्वत व सागरीय गर्ता हे सागर तळाचे भूगर्भशास्त्र भूगर्भशास्त्र शा, शास्त्राच्या दृष्टीने सर्वात सक्रिय भाग आहेत या भागात अनेक जागृत ज्वालामुखी असतात हे प्रदेश अतिशय सवनीय संवेदनशील भूकंप प्रवण क्षेत्रे म्हणून ओळखली जातात सागर तळावर होणाऱ्या भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक यामुळे किनारी प्रदेशात सुनामी निर्मितीचा धोका संभवतो सहावा सागरी संचयन सागर तळाचा सागराचा तळ हा जगातील त्या त्या ठिकाणी असलेला सखल वाघ आहे त्यामुळे या भागात वेगवेगळ्या प्रक पदार्थांचे संचयन होते त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे लहान मोठ्या आकारांचे दगड गोटे जाडीभरडी वाळू मातीचे सूक्ष्म कण इत्यादी पदार्थ नद्या हिमनद्या इत्यादींमार्फत मार्फत खंडावरून वाहन आणले जातात व त्यांचे संचयन मुख्यतः भूखंड मंचावर होते अशा पदार्थांना सागरी अवसाद असे म्हणतात ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख व लावारस यांचे संचयन सुद्धा येथे आढळते खूप खोलवर विशेषतः सागरी मैदानाच्या भागात अतिसूक्ष्म मातीचे कण मोठ्या प्रमाणात साचतात यात सागरी वनस्पती व प्राणी यांचे अवशेष यांचे अवशेष मिसळलेले असतात हे सर्व मिश्रण अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असते व ते मृदू चिखलाच्या स्वरूपात असते यामध्ये सागरी प्राण्यांच्या प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांचे प्रमाण साधारणतः तीस टक्के असते या मृदू चिकला सागरी निक्षेप असे म्हणतात याशिवाय काही मानव निर्मित घटकांचे संचयन महासागरात होते चयन महासागरात होते त्यांपैकी शहरातील सांडपाणी घनकचरा घनकचरा किरणोत्सर्गी पदार्थ किरणोत्सर्गी पदार्थ टाकाऊ रसायने प्लास्टिक इत्यादी पदार्थांमुळे जलावरणात प्रदूषणाचा धोका संभवतो हे पदार्थ सागरी जीवसृष्टी व तेथील पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहेत यातील प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण कमी असूनही त्याचे उपद्रव्य अधिक आहे महासागरातील जीवसृष्टीचे स्वरूप समजण्यासाठी तसे सागर तळावरील खनिजांची माहिती मिळवण्यासाठी औसाद महत्त्वाचे ठरतात औसादांच्या एकमेकांवर साचणाऱ्या थरांचा व सागर जलाचा दाब यांमुळे या संचयातून स्थरीत खडकांची निर्मिती होते हे नेहमी लक्षात ठेवा समुद्रसपाटी कोणत्याही ठिकाणची उंची व खोली त्या भागातील समुद्रसपाटीपासून मोजली जाते समुद्रसपाटीपासूनची जास्तीत जस्ट जास्त भरतीची पातळी ओटची असणारी पातळी यांच्यात सरासरी काढून निश्चित केली जाते या सरासरी काढलेल्या उंचीस शून्य मानून त्यापेक्षा अधिक उंच किंवा कमी खोल उंचीची ठिकाणे धनात्मक व ऋणात्मक मूल्यात सांगितली जातात उदाहरणार्थ माउंट एव्हरेस्ट आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर तर मरियाणाकरता मायनस अकरा हजार झिरो अकरा हजार चौतीस मीटर भारतामध्ये सर्वेक्षणासाठी चेन्नई येथील समुद्रसपाटीची उंची सरासरी उंची शून्य मानली जाते ती भारतातील सर्व ठिकाणची समुद्रसपाटीपासूनची उंची मानली जाते हा कोणत्या महासागराचा तळ असावा ते ओळखा आकृतीमध्ये कोणकोणती जलमग्ने भू भु। जलमग्न भुरूपे दिसत आहेत ते ओळखा व नावे द्या यात मासेमारीची उपयुक्त क्षेत्रे कोण कोठे असेल का हे नेहमी लक्षात ठेवा सागर व महासागर यांमध्ये जमिनीवरून येणाऱ्या अनेक बाबींचे संचयन होत असते संचयन निक्षेप व अवसाद या स्वरूपात असते तसेच स्वतः देखील नको असलेल्या अनेक गोष्टी सागरात टाकून देतो यामुळे सागरतळ सागराचे पाणी प्रदूषित होण्याचा धोका संभवतो येथील सजीवसृष्टीचं ते हानिकारक आहे जमीन जमिनी वर असणाऱ्या सजीवसृष्टीपेक्षा जास्त प्रजाती सागरात राहतात सागरात राहतात हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे जरा डोके चालवा शिक्षक किंवा पालकांसोबत समुद्रकिनाऱ्यावर समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेल्यावर एक प्रयोग आवर्जून करा किराण्या वा, किनाऱ्यावर लाटांसार बरोबर असलेल्या आलेल्या पदार्थांचे निरीक्षण करा त्यांचे वर्गीकरण खालील प्रमाणे करा माहीत आहे का तुम्हाला भूखंडावरील खडकाचे अधिकतम वय तीन हजार दोनशे दशलक्ष वर्षे असल्याचे निष्पन्न झाले आहे मग सागर तळावरील दोनशे दशलक्ष वरच्यापेक्षा जुने अवसाद कोठे गेले असा प्रश्न शास्त्रज्ञांना सतावू लागला त्यावर शास्त्रज्ञांनी सागर तळावरील अवसादांबरोबर सागर तळाच्या खंडाचाही खडकांचाही अभ्यास केला त्यावरून त्यांच्या लक्षात आले की सागर तळाचे खडकही दोनशे दशलक्ष वर्षापेक्षा जुने आहेत कोणत्याही महासागर तळाचा तळ महासागराचा तळ भू भूपृष्ठाच्या तुलनेत अधिक अल्पवयीन आहे तल, भु, भु असे अनुमान काढले गेले आणि ते आता सर्वसामा सर्वमान्य झाले आहे या शोधाचा उपयोग पुढे भूपट्टन विवतन विवर्तनिकी या संकल्च्या अभ्यासात झाला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद